नमस्कार, मी दीप्ती तुमचे दीप्तीज फूड कॉर्नरमध्ये स्वागत करत आहे। आज आपण भरली ढोबळी मिरची कशी बनवायची ते पाहूया। भरली ढोबळी मिरची बनवण्यासाठी लागणारे साहित्य, ढोबळी मिरची मी ते चार घेतले आहेत, अशा पद्धतीने कापून घेतले आहेत, आतल्या बिया काढून घेतल्या आहेत। पनीर 300 ग्राम, चीज मध्यम आकाराचे 2 कांदे बारीक चिरून घेतले आहेत, मध्यम आकाराचा टमॅटो बारीक चिरून घेतला आहे, 1 चमचा आला लसूण पेस्ट, गरम मसाला 2 चमचे, मीठ चवीनुसार, कोथिंबीर आणि तेल। सर्वात प्रथम मी गॅसवर कढई ठेवली आहे। आता मी त्यात तेल घालते। आता मी तेलात कांदा घालत आहे। टमॅटो कांदा टमॅटो छान तेलावर परतून घ्यायचा आहे। त्याला मऊ शिजू द्यायचा आहे। गॅसची फ्लेम मी लो फ्लेमवर केली आहे। कांदा छान मऊ शिजला आहे आणि त्याचा रंगही बदलला आहे, छान लालसर रंग आला आहे। आता या कांद्यामध्ये मी आले लसूण पेस्ट 2 मिनिटं परतून घेते। आता मी यात हळद, लाल तिखट, गरम मसाला, मीठ आता व्यवस्थित मिक्स करून घेत आहे। आता मी यात पनीर घालत आहे। व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। गॅसची फ्लेम मी लो ठेवली आहे, व्यवस्थित परतून घेतलं आहे। आता मी यावर झाकण ठेवत आहे। फक्त 2 मिनिटांसाठी झाकण ठेवून शिजवून घ्यायचं आहे। 2 मिनिटं झाली आहे। आता मी साखर काढते। पुन्हा एकदा व्यवस्थित मिक्स करायचे। आता कोथिंबीर घालते। आता गॅसची फ्लेम ऑफ करते। हे स्टफिंग मी आता एका बाउलमध्ये काढून घेते। हे स्टफिंग आता आपल्याला अशा पद्धतीने ढोबळी मिरचीमध्ये भरून घ्यायचं आहे। हे बघा, अशा पद्धतीने मी बाकीचेही ढोबळी मिरची भरून घेते। पद्धतीने मी चारही ढोबळी मिरची स्टफ करून घेतल्या आहेत। आता इथे मी दुसरी कढई गॅसवर ठेवली आहे। त्यात मी साधारण 2 चमचे तेल घातले आहे। गॅस मी लो फ्लेमवर केला आहे आणि आता मी शिमला मिर्च कढईमध्ये घालत आहे। साधारण 2 मिनिटांसाठी मी झाकण ठेवत आहे। मध्ये 2 मिनिटं झाली आहेत।
आता है शिमला मिर्च मी परतून घेत आहे. सर्व बाजून मी ती भाजून घ्यायची व्यवस्थित. ढोबळी मिरची अशा पद्धतीने सर्व बाजूने भाजून घ्यायची आहे. ढोबळी मिरची सर्व बाजूने छान फ्राय करून घ्यायची आहे. त्या ढोबळी मिरचीवर मी चीज किसून घेतलं आहे ते घालत आहे. आता 1-2 मिनिट झाकण लावून मंद आचेवर शिजू द्यायचे. दोन मिनट झाली आहे. शिमला मिरची तयार आहे. मी गॅसची फ्लेम ऑफ करते आणि शिमला मिरची मी सर्विंग प्लेटमध्ये काढून घेते. जर तुम्हाला माझ्या मम्मीची रेसिपी आवडली असेल तर आपल्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.